सह्याद्रीची उंची म्हणजे मुंबईमध्ये कोवॅक्सिन लसीला अत्यल्प प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. जे जे रुग्णालयात लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय 100 पैकी केवळ 13 लाभार्थींनी या लसीकरणाला उपस्थिती दर्शवली. जे जे रुग्णालयात ही कोवॅक्सिन लस दिली जाते, कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून वैद्यकीय चाचण्यांतर्गत आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. परंतु लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबत साशंकता असल्यानं अजूनही आरोग्य कर्मचारी लस घेण्यास कचरत आहेत. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच लसीकरण कक्षात शुकशुकाट पाहायला मिळाला. दिवसभरात 13 लाभार्थ्यांचं लसीकरण झालं असून तेही रुग्णालयातील कर्मचारी होते. थोडस ज्याला आपण म्हणतो की आधी तू कर नंतर मी घेतो अशी एक मानसिकता किंवा मनस्थिती हेल्थ वर्कर्सची काही प्रमाणात दिसते, सगळीकडे नाही पण काही प्रमाणात दिसते. पण आम्ही काउन्सिलिंग करत आहोत, आम्ही आयईसी करत आहोत, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन त्यांच्या माध्यमातून करत आहोत. आम्ही काही छोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा सगळ्या हेल्थ वर्कर्सकडे आम्ही पाठवत आहोत की बाबा हे अत्यंत सुरक्षित असं वॅक्सिन आहे, वैज्ञानिकांनी त्याला खात्री दिलेली आहे. इवन कोवॅक्सिन सुद्धा काहीही त्याच्यात इश्यूज नाहीत, कुणीही त्याच्याबद्दल कन्फ्युजन करून घेऊ नका. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी काही जणांना या लसीकरणाचा त्रास देखील झाल्याचं समोर आलंय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पहिल्याच दिवशी 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, यातील 11 जणांना दुसऱ्या दिवशी त्रास झाला. ताप, उलट्या, अंगदुखीचा त्रास झाला. यातल्या 2 महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आलं अशी माहिती महापालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे. लसीकरणानंतर ताप, उलट्या, अंगदुखीचा त्रास जाणवला. 2 महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांना उपचारानंतर सोडूनही देण्यात आलं. पनवेलमध्ये 200 पैकी 11 जणांना लस घेतल्यानंतर त्रास जाणवलेला आहे. एक महत्वाची बातमी ती म्हणजे सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यासाठी सरपंच आरक्षण सोडतीची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. 28 जानेवारीला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर होईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढतील. अनुसूचित जाती प्रवर्ग आणि महिलांसाठी, अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी, खुल्या प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदं असणार आहेत. थेट जनतेमधून सरपंच निवडून देण्याचा गत सरकारच्या निर्णयाला स्थगिती देत महाविकास आघाडी सदस्यांमधूनच सरपंच निवडीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. विठू माऊलीचा गजर म्हणजे